माझं नाव आकाश दिनकर पवार. नारतीर्थ खुर्द. आपण आज बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे आणि कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून त्याच्यामध्ये किती वेळानंतर पेरणी केली पाहिजे हे आज आपण बघणार आहोत. आपल्यापाशी आज सोयाबीन आहे, आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडं किसान ग्रोथ आणि डेव्हलपर हे दोन प्रोडक्ट आहेत. आपण बघू शकता कशा पद्धतीनं हे डेव्हलपर आहे जे जमीन डेव्हलप करण्यासाठी काम करतो आणि किसान ग्रोथ आहे ही ग्रोईंग स्टेजसाठी पण काम करतो. त्या पद्धतीनं आता ही दोन्ही पण आहेत आपल्याकडं आणि किसान किंग पण आहे आपल्याकडं. अशा पद्धतीनं असं एक किसान किंग पण आहे आपल्याकडं जे बऱ्यापैकी आपले जे पण सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस ज्याचं पण कमतरता आहे ती हे पूर्ण करण्यासाठी काम करतं. त्याच पद्धतीनं आज आपण थोडं आता इथं बी घेतलेलं आहे. आता ही बी अशा पद्धतीनं बी आहे की घरगुती बी आहे. हे बी घेणार आहोत बघू शकता आपण कशा पद्धतीने बी घेतलेलं आहे. आणि हा आता डेव्हलपरचा पुडा पण आहे जो आता आपण अशा पद्धतीने फोडणार आहोत. थोडासा फोडा म्हणजे तुम्हाला फोडताना थोडा ते होणार टाकताना अशा पद्धतीनं जो पूर्ण काळा हे आहे तर हे थोडं असा पद्धतीने टाकून घ्यायचं इथे मिक्समध्ये. नंतर त्याच बरोबर ग्रोथ म्हणून आहे आपल्याकडं ग्रोथ. ग्रोथ पण आपण फोडून घेऊन व्यवस्थित हे करणार आहोत. त्याच्या पद्धतीनं Thank you.